मागच्या तासाला आपण बघितलं प्रतापगडावरील पराक्रमासाठी शिवाजीराजे सज्ज झालेले आहेत. तत्पूर्वी काल बरेच जण गैरहजर होते, म्हणून मागचा थोडासा आढावा घेऊन आपण पुढे जाऊया. शिवरायांच्या छोट्याशा स्वराज्यामध्ये आपण शिकलो की जवळजवळ 8 किल्ले शिवरायांनी घेतले होते, बरोबर आहे. शेवटचा किल्ला होता रायरीचा किल्ला, ज्याला नंतरच्या काळामध्ये शिवरायांनी राजधानीचं स्थान बनवलं आणि त्याला नाव दिलं. काय नाव दिलं? राय रायगड हे नाव दिलं. रायगड ही स्वराज्याची राजधानी झाली. शिवमुद्रा स्थापन झालेली होती आणि आता खऱ्या अर्थाने शिवराय स्वराज्याचा कारभार पाहू लागलेले होते. आणि हा कारभार पाहत असताना शिवरायांची घोडदौड चालू होती. एकामागून एक किल्ले घेण्याचा सपाटा लावलेला होता आणि हाच एक भला मोठा विषय होता चिंतेचा विजापूरच्या दरबारामध्ये. विजापूरची बेगम अतिशय चिडलेली आहे. दरबारात सारे दरबारी बोलवले, सगळ्यांना बेगम एक सवाल करते, तो सवाल असा आहे शिवाजीचा बिमोड कोण करणार. शिवाजीची शिवाजी राजांची कीर्ती तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जगजाहीर झाली होती. भल्या भल्यांना वाईट वागणाऱ्यांना शिवाजी नाव ऐकलं तरी कापर भरत होत, घाबरायला लागलेली होती. याला विजापूरचा दरबार देखील अपवाद नव्हता. त्यामुळे सरदारांना जेव्हा कळालं की शिवाजीचा बिमोड करण्यासाठी कोण योग्य व्यक्ती आहे यासाठी राणीने आपल्याला बोलवलंय, त्यावेळेस सगळा दरबार शांत झाला, एकमेकांकडे बघू लागला, सगळे चिडीचूप झाले, गप्प झाले. आपण ही जबाबदारी घेऊ शकत नाही, मरायचंय का असं त्यांना वाटायचं. शिवाजीच्या नादी लागून काय मरायचं? नको रे बाबा असं त्यांना वाटायचं. परंतु त्यांच्यामध्ये स्वतःला अतिशय शूर समजणारा, अतिशय धाडसी असा एक सरदार होता, त्याचं नाव होत अफजल खान. हा अफजल खान अतिशय घमेंडी होता, त्याच्या ताकदीचा त्याला फार अभिमान होता आणि त्याच्याजवळ ताकदही तशीच होती. 5-6, 6.5 फूट उंचीचा भरभक्कम असा हा अफजल खान. पोलादी तरवार एका हातामध्ये वाकवू शकणारा, काल मी सांगितलंय तुम्हाला, असा हा अफजल खान. आणि त्यामुळे त्याने अगदी तुच्छतेने तिथे तबगात ठेवलेला विडा उचलता उचलता विचारलं, शिवाजी? कुठला शिवाजी? म्हणजे जणू काही अफजल खानाला काही माहितीच नाही, किंवा काय ते शिवाजी मध्ये एवढा आहे, माझ्यासारख्या समोर काय ते शिवाजी, असा एक भाव अफजल खानाचा आहे. आणि त्यामुळे अफजल खान म्हणतोय की मी त्याला जिवंत कैद करून आणील, नाही तर कमीत कमी त्याच प्रेत तरी आणील. अशा प्रकारची एक ललकारी अफजल खानाने दरबारामध्ये फेकली. सगळा दरबार जो इतक्या वेळ काळजी चिंतेने युक्त असा दरबार झालेला होता, सगळ्यांना आनंदी आनंद झाला, सगळ्यांना खात्री पटली अफजल खान आहेच तसा, एवढा ताकदवान, त्यामुळे तो नक्कीच शिवाजी महाराजांना आणल्याशिवाय राहणार नाही. आता शिवाजी कसला जिवंत राहतो असं दरबाराला वाटायला लागलं. थोड्याच दिवसात विजापूरच्या दरबारामध्ये साखळदांडाने बांधलेला शिवाजी हजर असेल किंवा निदान त्याच मुलगं तरी औरंग हा अफजल खान आणल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आता दरबाराला झालेली होती.
मोठ्या आयटीने दिमाखाने अफजल खान दरबारामध्ये फिरला, विजापुरातून बाहेर पडला, राणीने त्याला वाटेल ते सैन्य दिलं, भली मोठी फौज दिली आणि सांगितलं की ह्या शिवाजीचा बिमोड केल्याशिवाय पुन्हा परत यायचं नाही. अफजल खान निघालाय. अफजल खानाचीच निवड का केली, अफजल खानानेच विडा का उचलला, याचही कारण मी तुम्हाला सांगितलं. कारण 12 वर्षे वाईचा सुभेदार म्हणून ह्या अफजल खानाने काम केलेलं. सातारा, साताऱ्याचा आजूबाजूचा परिसर, प्रतापगड, हे सगळं खानाला चांगलं माहिती होत. परिसर ओळखीचा होता आणि म्हणून मोठ्या घमेंडीमध्ये हा अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला. अफजल खान महाराष्ट्रावर येतोय, अख्खा महाराष्ट्र जणू काही अफजल खानाने आपल्या पंजामध्ये पकडलाय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. महाराष्ट्रावर एक भलं मोठं संकट आता आलेलं होत आणि या संकटाचा सामना कसा करायचा, स्वराज्यावर आलेलं हे अफजल खान रूपी महाभयंकर संकट कशा पद्धतीने परतवून लावायचं, यासाठी आता शिवराय विचार करू लागले. आपल्या मातोश्रींची जिजाऊंची भेट घेतली, सगळी खलबत्त झाली, चर्चा झाली, विचार विनिमय झाला आणि ही गोष्ट लक्षात आली, खानाला उभ्या मैदानामध्ये हरवणं खूप अवघड. कारण खानाकडे भलं मोठं सैन्य आहे, तोफगोळा आहे, दारुगोळा आहे, मावळे त्या मानाने कमी आहे. आताच कुठं स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, नाहीतर लगेच एवढं मोठं संकट. सगळाच प्रश्न शिवाजीराजांसमोर होता, परंतु राजे डगमगले नाही. खानाला शह देण्यासाठी राजांनी पहिली चाल खेळली. त्यांनी ठरवलं आता राजगडावर राहण्यात अर्थ नाही, त्यापेक्षा आपण प्रतापगडावर जाऊया आणि म्हणून महाराजांनी प्रतापगडावर कूच केला. महाराज प्रतापगडावर निघाले. महाराज प्रतापगडावर जाऊन पोहोचले ही गोष्ट अफजल खानाला लगेचच समजली. तसा अफजल खान भयंकर चिडला, खूप राग आला त्याला. कारण त्याला माहिती होत की शिवरायांना मोकळ्या मैदानामध्ये पकडणं सोपं, प्रतापगड त्याला चांगला माहिती होता, प्रचंड जंगल, सगळ्या प्रकारचे हिंस स्वापद, त्यांचा भयंकर झालेला सुळसुळाट, शिवाय प्रचंड अशी झाडी की दिवसा सुद्धा काही दिसू नये अशा प्रकारची झाडी, सूर्याची किरण जमिनीवर पडतच नव्हते एवढं जंगल. आणि ह्या जंगलामध्ये मी सांगितलं तुम्हाला शिवाजीराजांचं सैन्य लपून बसलेलं असेल, कधी खात्मा करेल सांगता येत नाही. दारुगोळा घेऊन चालले, तोफगोळा घेऊन चालले, पण तोफगोळा कुठे वापरणार, मैदानावर. आता गडावर काय करायचंय, तोफगोळा तो तर ठेवूनच द्यावा लागणार, हेही खानाच्या लक्षात आलं आणि म्हणून खान भयंकर चिडला. मग खानाने शिवाजीराजांना बाहेर यावं म्हणून काही डाव खेळण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचं कुलदैवत भवानी माता, तुळजा भवानी, ह्या तुळजा भवानी मातेच्या मूर्तीवर खानाने हातोडा चालवला, मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. तिथे असणारा पुजारी, या पुजाऱ्याची हत्या झाली. अख्ख्या तुळजापुरामध्ये खानाने आपली दहशत बसवली. आता तरी शिवाजीराजे बाहेर येतील असं खानाला वाटलं. पण शिवाजीराजे अति धूर्त होते, त्यांना माहिती होत की स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्याला जिवंत राहणं गरजेचं आहे, देवाची मूर्ती पुन्हा उभी करता येईल. पण शिवाजी राजाच जर गेला तर तो पुन्हा आला नसता, ही विचारसरणी स्वराज्याची. लागोलाग खान पंढरपुरापर्यंत पोहोचला, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला देखील वाटवलं, तिथेही अशाच प्रकारचे हल्ले झाले, पुजाऱ्यांना मारलं गेलं. अख्ख्या पंढरपुरामध्ये जो जो आडवा येईल त्याला आडवा करण्यास खानाने मागे पुढे पाहिलं नाही. मोठा नरसंहार झाला. आता तरी शिवाजी चौतळून बाहेर येईल हीच खानाची इच्छा. परंतु राजे शांत होते, कारण राजांना माहिती होतं
की खान चाल खेळतोय, खान मुळातच कपटी आणि क्रूर आहे, त्यामुळे त्याच्याकडून काय चांगली अपेक्षा करणार, म्हणून शिवाजीराजे शांतच होते. शिवरायांनी प्रतापगडावरून खाली यावं म्हणून खानाने अनेक प्रयत्न करून पाहिले, रागवून संतापून चिडून रयतेवर अन्याय करून, परंतु शिवाजीराजे खाली येत नाही हे लक्षात आल्यानंतर खानाला असं वाटलं रागाने नाही निदान प्रेमाने तरी येतील का, आणि म्हणून खानाने शेवटी शिवरायांना एक निरोप काढला आणि सांगितलं की तुम्ही माझ्या मुलासारखे आहात. कोणासारखे आहात? मुलासारखे आहात. मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला आदिलशहाकडून सरदारकी देतो. अशा प्रकारचे एक आमिष लालूच दाखवण्याचा प्रयत्न खानाने केला. पण म्हणतात ना शेरास सव्वाशे, तसे शिवाजी राजे पण तेवढेच धूर्त होते. त्यांना माहिती होत खानाशी लढण्यासाठी ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे, शक्तीपेक्षा युक्ती बरी, हे शिवरायांना चांगलं माहिती होत. आणि म्हणून ही युक्ती वापरावी म्हणून शिवरायांनी ठरवलं की जर खान कपटीपणाने वागतो तर मी का सज्जनपणाने वागायचं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात एका ठिकाणी, घटाशी राहावे धट, उद्घटाशी उद्घट, जशास तसे. हे शिवरायांना चांगलं माहिती होत आणि म्हणून शिवरायांनी देखील अत्यंत छान असा निरोप खानाला पाठवलेला आहे. काय होता तो निरोप? शिवराय म्हणतात, खान साहेब तुमचे किल्ले मी घेतले, मी आपला अपराधी आहे, मला माफ करा. काय म्हणतात शिवाजीराजे? मला माफ करा. आणि अजून एक गोष्ट शिवरायांनी सांगितली, ती म्हणजे काय? आपणच प्रतापगडाच्या पायथ्याशी मला भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते. बघा शिवरायांना अफजल खानाची भीती वाटते. जशास तसे उत्तर दिलेलं आहे. खान जर चाल खेळतोय, खान जर क्रूरपणे कपटीपणाने वागतोय, तर आपणही वागावं हे शिवरायांना, शिवरायांच्या राज्यामध्ये ह्या गोष्टीला स्थान होत. आणि म्हणून शिवराज्य टिकलं, अन्यथा टिकलं नसतं. मी तुम्हाला काल उदाहरणही दिलं होतं की आपल्याकडे आपल्या राज्यकर्त्यांनी पुढे जाऊन हा नियम जर पाळला असता तर चीनची वाकडी नजर, पाकिस्तानचे रोजचे बंड आपल्याला सहन करावे लागले नसते. कारण शिवरायांना कपटी माणसं ओळखता आली, आपल्या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणाम आजही आपण भोगत आहोत. त्यामुळे शिवराय अतिशय धूर्त होते, म्हणून त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला घाबरतो. आणि शिवराय खानाला घाबरतात अशा प्रकारचं एक चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं. मी तुम्हाला मगाचीच सांगितलं, खान कशाने हुशार होता? ताकदीने हुशार होता. डोक्याने जरा मंदच होता. डोक्याने कसा होता? जरा मंदच होता. आणि म्हणून शिवरायांनी पाठवलेला निरोप ऐकल्यानंतर खानाला वाटलं खरंच शिवराय मला घाबरतात. आणि म्हणून तो म्हणतोय, वा बहुत खूप. काय म्हणतोय तो? आणि कसा म्हणतोय? आपली दाढी कुरवाळत ही. अभिमान वाटला त्याला. त्याला वाटला अरे काय हा शिवाजी, शिवाजी शिवाजी महाराष्ट्रामध्ये फार सगळे जण त्याला घाबरतात, हा असा घाबरता आणि भित्रा पळकुटा शिवाजी, आणि त्याच्याशी मी लढायचं असा बोकड धरून त्याला पकडून आणून ठेवून देतो विजापूरच्या दरबारावर, असं खानाला वाटायला लागलेलं होतं. एवढा घमिंडी मध्ये आता खानाला अजूनच या ठिकाणी अभिमान वाटायला लागलेला स्वतःचा. आणि त्याचबरोबर दाढी कुरवाळत तो म्हणतोय, या अफजल खानापुढे त्या शिवाजीची काय पिशाण, काय करणार तो शिवाजी माझा. अशा पद्धतीने या खानाने काय केलं, स्वतःलाच अतिशय श्रेष्ठ समजत शिवरायांना कनिष्ठ समजण्याची चूक केली.
इतिहासामध्ये सगळे जे युद्ध झाले, सगळ्या लढाया झाल्या, या सगळ्या लढाया एकच सांगतात, शत्रूला कधीही कमी समजू नका. क्रिकेटमध्ये सुद्धा आपण खेळ खेळताना बघतो, एखादा संघ काय करतो, जरा मगरुरीने खेळतो. आम्ही फार घमेंडी मध्ये गेले 5-6 वर्षाचा इतिहास बघितला तर ऑस्ट्रेलियाचा संघ जो होता त्यांना असं वाटायचं आमच्या सारखा जगत जेता ह्या जगात कोणी नाही. आणि मग जेव्हा हरायला सुरुवात झाली भारतानेच कितीतरी वेळा हरवलं, पाकिस्तानने सुद्धा हरवलं. हा घमेंडी मध्ये स्वराज्याचा राज्याचा नाश होतो, खानाला घमेंड आली. पण ही घमेंड आणण्याचं कारण शिवाजी राजे होते. शिवाजी राजांनीच त्याला मूर्ख बनवलं होतं, पण खानाला वाटत होत मी कसं शिवरायांना मूर्ख बनवलं. स्वतःलाच खान श्रेष्ठ समजत होता. आणि या घमेंडीमध्ये खान जरा गाफील पण राहिला. त्याला वाटलं शिवाजीचा बच्चा एवढा एवढा माझ्या समोर अशी मुली फिरगेता येईल, काय करतोय मला. शहाजीचा बच्चा, बरं ठीक आहे, बरोबर. शिवाजीला पण बच्चा म्हटलाय ना तो, त्यामुळे तसंही चालू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी काय झालं की त्याला वाटलं असं पकडून टाकेल याला, काय करतोय मला हा. म्हणजे एक प्रकारे शिवरायांनी काय केलं, मी भीतोय मला फार भीती वाटते असं दाखवून खानाला काय केलं, गाफील ठेवलं. गाफील ठेवणे म्हणजे काय माहिती का, गाफील हा शब्द कधी ऐकला? गाफील राहणे म्हणजे निर्धास्त राहणे, बिंदास्त राहणे, स्वतःचा आत्मविश्वास, अति आत्मविश्वास म्हणजे मीच जिंकणार, मला कोण काय करते, अशा प्रकारची वृत्ती बाळगणे. किंवा समोरचा व्यक्ती जो आहे, शत्रू जो आहे, तो कमजोर आहे असं दुसऱ्याला भासवून देणे, याला म्हणतात गाफील. तसा हा गाफील राहील. गाफील राहिल्यामुळे झालं काय की शिवरायांना एका भेटीमध्ये चिरडून टाकायचं बस, असं आता खानाने ठरवलं. खानाने सांगताना सांगितलं मी तुमच्या भेटीला येतोय. बरेच लोक असं म्हणतात की खानाचा शिवरायांनी कोथळा काढला ही अत्यंत वाईट गोष्ट झाली. मग जर खानाने शिवरायांचा कोथळा काढला असता तर ती काय चांगली गोष्ट झाली असती. सुरुवात खानाने कपटीपणाने केली होती. खानाने आपलं आराध्य दैवत मोडून तोडून ठिकऱ्या करून टाकल्या होत्या. पंढरपूरच्या विठोबाला पाठवलं होतं. हा राग शिवरायांच्या डोक्यामध्ये होताच ज्या खानानं त्या तुळजा भवानीला जर या ठिकाणी सोडलं नाही, हिंदूंच्या देवतांना सोडलं नाही, तर तो शिवाजी राजांना कसा सोडेल, हा एवढा विचार शिवरायांना चांगला माहिती होता. खानाच्या डोक्यामध्ये विचार होता शिवाजीला भेटायचं, चिरडून टाकायचं, आणि असं विजापुरामध्ये आपल्या महानपणाचं देखावा करायला अफजल खान मोकळाच झाला असता. मी किती बलाढ्य आहे, शिवाजीला मी संपवलं हे सांगण्यामधला मोठा अभिमान मिरवायला खानाला विजापूरच्या दरबारात जायचं. भेटीचा दिवस ठरला, भेट ठरली, प्रतापगडाच्या माचीवर भेटण्याची जागा, दिवस सगळं ठरलं. भेटीसाठी दोघांनी आपापल्या बरोबर एक एक सेवक आणायचा असंही ठरलं. आणि बरोबर 10 अंगरक्षक असावेत असंही ठरलं. बघा, भेट घेताना काही नियमावली ठरवावी लागते. असं नाही उगीच हा चला ये तू तिकडून ये तू इकडून चला भेट, अशी नाही. ही राजकीय भेट आहे. कोणती भेट आहे? राजकीय भेट आहे. एक दोन महासत्तांमधली भेट आहे. ही भेट काय साधी असेल? म्हणून एक एक सेवक आणि 10-10 अंगरक्षक हे प्रत्येकाने बरोबर ठेवण्यासाठीचा एक नियम तयार केला गेला. शिवाजी महाराजांनी खानाला सुसह्य वाटावं, खानाला विश्वास वाटावा म्हणून शिवरायांनी अजून एक गोष्ट केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी जवळपास जी काही झाडी होती, जे काही घंगा दंगल होत, जिथे पायवाट सुद्धा न चांगली नव्हती, तिथल्या वाटा खानासाठी सगळ्यात चांगल्या करून घेतल्या.
एवढंच नाही तर एक छोटासा शामियाना तयार केला. कालच मी तुम्हाला सांगितलं शामियाना म्हणजे तंबू, पण तंबू हा अतिशय भव्य दिव्य होता. हिरे जवाहरित वेगवेगळ्या प्रकारची झुंबर सगळ्या प्रकारे अतिशय शिवरायांच्या ऐश्वर्याचं प्रतीक ठरेल असा तो शामियाना उभा केला होता. ज्या शामियानामध्ये खान जेव्हा शिरला तेव्हा त्याचे डोळे दिपले, त्याला वाटलं अरे हा शिवाजी एवढा एवढा आपण म्हणतोय पण हे काय, केवढं हे ऐश्वर, केवढा भव्य दिव्य हा शामियाना आणि शिवाजीनी माझ्यासाठी तयार केलाय म्हणजे हा नक्कीच घाबरतोय. ही खात्री खानाला पटावी वारंवार पटावी म्हणून शिवरायांनी अशा वेगवेगळ्या चाली खेळलेल्या होत्या, त्यातली ही एक चाल. परंतु तरी देखील शिवराय अत्यंत सावधपणे होते, अत्यंत सावधगिरीने वागत होते. शिवरायांनी सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या केल्या, तुम्ही या ठिकाणी थांबा, तुम्ही या ठिकाणी थांबा असं करून सगळ्या मावळ्यांना अख्ख्या जंगलामध्ये जसं पीक पेरावं तसे मावळे पेरून ठेवले होते जंगलामध्ये. थोडा जरी दगापट्टा झाला खानाच्या सैन्याने जर तलवारी उभारल्या तर त्या तलवारी उभारण्यापूर्वीच सरासरा मुंकी कापली जावी असं नियोजन आधीच झालेलं होतं. मी तुम्हाला सांगितलं मावळे अतिशय तरबेज प्राण्यांचे आवाज काय काढतील, वेगवेगळ्या पद्धतीने खुणा ठरलेल्या होत्या. शीळ वाजवली की त्या शिळेचा अर्थ काय तो लावायचा आणि शत्रूवर धाडकन तुटून पडायचं. शत्रू तलवार घेऊन हातात उभे राहीपर्यंत त्यांची मुंडकी कापून टाकायची. एवढं नियोजन शिवरायांकडे, एवढं नियोजन शिवरायांकडे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे नियोजन या ठिकाणी झालेलं होतं. अत्यंत कडेकोट असा बंदोबस्त खान कपटी कधी शिवरायांना मारून टाकेल सांगता येत नाही. आणि म्हणून अनेक मंडळी शिवरायांना सल्ला देत होती की तुम्ही खानाला भेटू नका, खान काय करील सांगता येत नाही. पण राजे म्हणाले माझा जन्म स्वराज्यासाठी झालाय, मग मृत्यू स्वराज्यासाठी झाला तर बिघडला कुठे. आणि म्हणून खानांनी खानाशी भेटायची, शिवरायांनी खानाशी भेटायची पक्क केलं. कोणी काहीही सांगू भेटायचं असं शिवरायांनी ठरवलं. आणि मग शिवराय भेटीची तयारी करायला लागले. शिवरायांनी सर्वप्रथम दिवसा उठल्यानंतर भवानी आईचं दर्शन घेतलं. भवानी आईला साकडं घातलं की आज तुझी आणि माझी परीक्षा आहे धर्मरक्षणासाठी, धर्माची तू जन्मदात्री आणि तुझं रक्षण करणारा मी, आज मला तू काय दे वरदान दे. म्हणून शिवरायांनी भवानी मातेचं दर्शन घेतलं. थोड्या वेळाने पोशाख करायला सुरुवात केली, पायामध्ये सुरवार चढवली. सुरवार म्हणजे आजच्या काळामध्ये तुमची सभ्याच्या खालचं काय म्हणतो आपण, हा तर तशी ती सुरवार होती ती चढवली. अंगामध्ये चिलखत घातले, जरीचे कुर्ते अंगरखा घातला, डोक्यावर जिरे टोप घातला आणि त्यावर मंदिल बांधला. मंदिल म्हणजे टोपाचं वर असतं बघा, जिरे टोप असतो. जिरे टोप म्हणजे तो टोप काय असा साधा सुद्धा नसतो, आपलं हेल्मेट कसं आहे तसं ते असतं लोखंडाचं, एवढा मोठा टोप असतो. तो टोप आतमध्ये घालायचा आणि त्याच्यावर मग सगळं पुन्हा जरीचं सगळं घालायचं. म्हणजे वाटणार काय की हे जरीचं आहे असं मारलं तर लगेच माणूस मरेल, पण आतमध्ये जेव्हा त्याच्यावर घाव पडतो तेव्हा कळतं अरे बापरे हे तर काय आहे लोखंडी आहे. मग त्यावेळेचे लोक तेवढे ताकदवानच होते ना. हो चिलखत पण अंगात घातलं आणि हे सगळं घातलं आणि सगळ्यात शेवटी बोटामध्ये वाघनखे घातले. असं म्हणतात की वाघनख्यांचा शोध शिवरायांनी लावला. जगाच्या इतिहासामध्ये वाघनखे नावाचं असं कोणतंही शस्त्र नाही. वाघनखेंचा उल्लेख एकदा येतो आपल्या पुराणांमध्ये जेव्हा हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं नरसिंहाने, तेव्हा ती नरसिंहाची नख जी होती
ती वाघनख होती. शिवरायांना जिजाऊ मातेने सगळा इतिहास सांगितलेला होता तेव्हा शिजाऊने ही गोष्ट सुद्धा शिवरायांना सांगितली होती की हिरण्यकश्यपच पोट नरसिंहाने आपल्या नखांनी फाडलं आणि म्हणून शिवरायांची बुद्धी त्या हिरण्यकश्यपूच्या नखांचा वेध घेत होती. जेव्हा ते बोटामध्ये त्यांनी वाघनखे घातली कारण त्यांना माहिती होत हिरण्यकश्यपू सारखा राक्षस आणि अफजल खाना सारखा राक्षस सारखाच. नरसिंहाने अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाला क्रूर अशा राक्षसाला संपवलं. आज मला अफजल खान रूपी राक्षसाला संपवण्याची वेळ आली तर वाघनख पाहिजे हे शिवरायांना माहिती होत आणि म्हणून ती वाघनख शिवरायांनी घातली. त्यामुळे ही वाघनख शिवरायांनी चढवली आणि हाताच्या आस्थानीमध्ये बिछवा, बिछवा म्हणजे एक छोटीशी सुरी सारखं हत्यार असत हे असं इथं आतमध्ये बसवतायत. वेळ आली की बाहेर म्हणून तो बिछवा सुद्धा शिवरायांनी लपवला. ही एवढी सगळी तयारी शिवरायांनी स्वतःच्या रक्षणासाठी केलेली होती. का बरं करावी लागली शिवरायांना? कारण शिवरायांना माहिती होत खान हा शेवटी कपटी आहे, खान खरोखर भेटीला आलाय असं नाही. खान कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो. खानाने हल्ला केला तर प्रत्युत्तर देण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे हे शिवरायांना माहिती होत आणि म्हणून शिवरायांनी या ठिकाणी हा सगळा पोशाख तयार केला. तुम्हाला माहिती नसेल, पुस्तकात दिलं नाही पण सांगतो, खान ज्या वेळेस येतोय असं शिवरायांना कळालं त्यावेळेस शिवरायांनी पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट केली, खानाच्या उंची सारखा एक माणूस गाठला. काय केलं? खानाच्या उंची सारखा एक माणूस गाठला, त्याला सांगितलं रोज तू माझी भेट घ्यायची आणि भेट घेण्यासाठी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करायचा आणि मग तो रोज प्रॅक्टिस करायचा, वेगवेगळ्या पद्धतीने शिवरायांना मारायचा प्रयत्न करायचा आणि शिवराय त्यातून कसं सुटायचं हे शिकत होते. किती दूरदृष्टी होती, किती मोठा विचार होता शिवरायांचा. बघ, सरावाशिवाय युद्ध लढले जात नाही हे शिवरायांना माहिती होत. गाफील राहिलं तर शिवराय कधीही मारले गेले असते हे शिवरायांना माहिती. म्हणून खानासारख्या माणसाबरोबर शिवरायांनी कितीतरी वेळा हा सराव करून ठेवला होता की खान कशा पद्धतीने आपल्यावर हल्ला करेल आणि त्याने हल्ला केल्यानंतर आपण कोणतं प्रत्युत्तर द्यायचं. ही सगळी रंगीत तालीम शिवरायांनी आधीच करून ठेवलेली होती. ही सगळी तयारी झाली. आपल्या पुस्तकामध्ये नाही पण एक गोष्ट अजून सांगतो. शिवराय ज्या वेळेस खानाच्या भेटीला निघाले ते निघण्यापूर्वी काही दिवस आधी एकदा शिवरायांच्या मनात आलं की जर आपलं काही बरं वाईट झालं आणि खानाने आपल्याला मारूनच टाकलं तर काय करायचं. निदान आपल्या आईला ही गोष्ट सांगावी म्हणून शिवराय आईकडे गेले. माता जिजाऊला म्हणाले की आम्ही खानाच्या भेटीला चाललोय, खान मोठा दगाबाज, काय करील सांगता येत नाही, जगलो वाचलो तर आम्ही तुम्हाला परत भेटू असं शिवराय म्हणाल्यावर आपल्या सारखी आजच्या काळातली आई असती तर म्हटली असती एवढीच भीती वाटते ना बाळा मग तू नको जाऊ. पण नाही, जिजाऊ कडाडल्या आणि शिवरायांना त्यांनी सांगितलं राजे खान हा संपलाच पाहिजे. ज्या खानाने माझा मोठा पुत्र संभाजीला मारलं, शहाजी राजांना त्रास दिला त्या खानाचा उसना परत घ्या आणि समजा यदा कदाचित तुम्ही मेलाच तर आम्ही समजू आम्ही आधीपासूनच निपुत्रित होतो पण आमच्या काळजीनं तुमची पावलं डगमगता कामा नये. जिजाऊंचं हे वाक्य ऐकल्यानंतर शिवाजींच्या अंगामध्ये वीरश्री संचारली.
आणि अजून त्यांचं मनोधैर्य वाढलं. त्यांना जाणीव झाली आपला शत्रू कोण आहे आणि ह्या शत्रूशी लढा आपण भिडाच पाहिजे. आणि म्हणून खानाच्या लढाईमध्ये जिजाऊ मातेचा देखील मोठा सहभाग आहे. प्रत्यक्ष शिवराय जरी खानासमोर गेले असतील तरी त्यांना जाण्याचं धैर्य ह्या मातेने त्यावेळेस त्यांना दिलं. आता शिवराय निघालेले आहे. जाताना शिवरायांना माहितीये दोन गोष्टी होती, एक तर खान तरी मरेल नाहीतर आपण तरी म्हणू. म्हणून शिवराय आपल्या गड्यांना सांगतात, सगळ्या सवंगड्यांना सांगतात, गड्यांना आपापली कामे नीट करा. आई भवानी यश देणारच आहे, पण समजा काही बरे वाईट झाले तर धीर सोडू नका. संभाजी राजांना गादीवर बसवा, माँ साहेबांच्या आज्ञेत वागा आणि स्वराज्य वाढवा. आम्ही नसलो तरी देखील हे राज्य पुढे चालू राहिलं पाहिजे, रयतेला सुखी करा. ह्याची जाणीव शिवरायांनी जाता जाता सवंगड्यांना दिली. बघा केवढी मोठी ताकद आहे शिवरायांकडे, केवढा मोठा विचार आहे. आता शिवराय कुठे चालले? मृत्यूच्या दारेमध्ये चालले. पुढच्या अर्ध्या तासामध्ये काय बातमी येईल सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचा निर्धार, मेंदूची कल्पकता, कसल्याही प्रकारचा भीतीचा लवलेश नाही, जणू काही स्वराज्यासाठी प्राणाचं अर्पण करायचंय आणि जगलं वाचलं तर शत्रूला नामशेष करायचंय एवढं एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिवराय निघाले. शिवरायांच्या बरोबर जाताना त्यांच्या बरोबर पंताजी गोपीनाथ नावाचे वकील होते. त्याचप्रमाणे जीवा महाला, संभाजी कावजी, एसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम यासारखे 10 अंगरक्षक शिवरायांबरोबर निघाले. ताडताड पावले टाकत शिवराय निघाले. मी तुम्हाला काल सांगितलं होतं शिवरायांनी भेटीची वेळ अतिशय अचूक निवडली होती. दुपारचे बारा का हे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की शिवरायांना खालचं सगळं दिसावं पण खानाने मान वर केले तर त्याला सूर्याची किरण दिसावी. हे नियोजन, कारण 12 वाजता सूर्य कुठं असतो? डोक्यावर. खान कुठं होता? खाली होता. शिवराय कुठे होते? वर. शामियाना खाली होता. वेळ सुद्धा अचूक निवडली होती. दुपारचे 12 वाजता सूर्य ऐन माथ्यावर आलेला आहे. शिवरायांना खानाच्या सगळ्या हालचाली दिसत होत्या. शामियानामध्ये खान असा हातात सारखी वाट पाहत होता. कधी येतो एकदा हा शिवाजी? आणि शिवाजी महाराज वरून बघत होते, बेटा असाच फिरत राहा. आलोच खानाने जर वर बघायचं ठरवलं तर मी तुम्हाला सांगितलं सूर्याच्या किरणांमुळे त्याला काही दिसू शकत नाही. पण खान काय काय करतोय, किती माणसं ठेवलीये, 10 माणसं ठरवलीयेत अंगरक्षक म्हणून, पण खानाचा काय भरोसा? शामियानामध्ये अजून आतमध्ये 20-25 माणसं लपून ठेवू शकतो. कारण खान शेवटी कपटी आहे. म्हणून शिवरायांनी त्याच्यावर सुरुवातीपासूनच नजर ठेवली. आणि असं करत शिवराय निघाले. खान वाट बघतोय. खानाच्या बरोबर त्याचा एक अत्यंत विश्वासू सैनिक बडा सय्यद, त्याला सय्यद बंडा असं म्हणतात खरं तर, पण त्याचं नाव आहे बडा सय्यद. तर हा बया बडा सय्यद नावाचा एक हत्यार बंद शिपाई होता. हा बडा सय्यद देखील अत्यंत तलवारबाजीमध्ये इतका चपकन होता की एका क्षणामध्ये 10-10 मुंगे उडवून टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती, तलवार फिरवण्यामध्ये. असा हा हतार बंद शिपाई दरवाज्यात उभा आहे. दानपट्टा चालवणे, तलवार चालवणे, पट्टा चालवण्यामध्ये तर एवढा तरबेज होता की तो जर पट्टा फिरवायला लागला तर त्याच्या जवळ कोणी जाण्याची हिम्मत सुद्धा करू शकत नव्हता. जो गेला तो कापलाच म्हणून समजा.
एवढी ताकद बडा सय्यद मध्ये. शिवराय हळू 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 चालत 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 शामियानाच्या अगदी जवळ आहे. तो प्रसंग काय वर्णावा, शिवराय अत्यंत जवळ आले. जवळ आल्यानंतर त्यांनी बघितलं, बडा सय्यद दरवाजाच्या जवळ उभा आहे. शिवरायांनी आज्ञा केली आणि त्या ठिकाणी शिवराय थोड्या वेळ जागेवरच उभे राहिले. शिवराय कशाच नाटक करताय, मी खानाला घाबरतो. आणि म्हणून खानाने बघितलं शिवराय येताय पण जागेवरच थांबले, पुढे येईना. खान अस्वस्थ झाला, त्याला वाटलं आता काय होणार, राजा येणार की नाही, एवढ्या जवळ आलेले राजा हातचे जातील की काय. म्हणून खानाने वकिलाला विचारलं, राजा आतमध्ये का नाही. शिवरायांच्या वकिलांनी सांगितलं, तुमच्या शिपायाला आमचे राजे फार घाबरत, बडा सय्यदला राजे अत्यंत घाबरतात. त्या बडा सय्यदला जरा बाजूला कर, बघा या ठिकाणी देखील अतिशय योग्य निर्णय शिवरायांनी घेतलेला आहे. त्यांना माहिती होत बडा सय्यद हा पट्टेबाजीमध्ये एवढा चपकल आहे की आपल्याला तो सहज या ठिकाणी हल्ला झाला तर या ठिकाणी काय करू शकतो, मारू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, खानाला अजून विश्वास पटवून द्यायचा होता, खात्री पटवून द्यायची होती की शिवाजी शिवाजी काही नाही, शिवाजी तर भित्राच. खानाचा आत्मविश्वास अजून वाढवून ठेवायचा होता, पोकळ आत्मविश्वास, ज्या आत्मविश्वासाचा फायदा शिवरायांना होणार होता, अजून खान गाफील होणार होता. आणि म्हणून बडा सय्यदला दूर हटवण्याची मागणी शिवरायांनी केली. खानाला लक्षात आलं, खानाने तात्काळ ती मान्य केली आणि मग शिवराय आतमध्ये गेले. शिवरायांनी आतमध्ये प्रवेश केला तसा खान उठून उभा राहिला, हात फैलावले आणि सांगितलं, या राजे भेटा आम्हाला. महाराज हळूहळू पुढे निघाले, खानाने हात पसरलेले होते. शिवरायांना त्याने आलिंगन दिले, आलिंगन दिले म्हणजे असं भेटणे, गळा भेट घेणे, तसं आलिंगन दिलं. धिप्पाड खाना पुढे, मी तुम्हाला आधीच सांगितलं, 6.5 फूट उंचीचा हा खान अफजल खान आणि 5 फुटाचे शिवराय. ठेंगणे दिसत होते, ठेंगणे म्हणजे एक एवढा मोठा ताळामाळासारखा वाढलेला आणि एक हा एवढा असे छोटे वाटत होते शिवराय. त्याच्या शिवरायांचे मस्तक बरोबर खानाच्या छातीला भेटलं, त्याच्यापेक्षा खान कितीतरी उंच होता. शिवरायांचे मस्तक आपल्या कवेमध्ये आलंय याची खात्री झाली, गळा भेट घेण्यासाठी म्हणून जे हात शिवरायांच्या छातीभोवती आवळले गेलेले होते ते हात अजून घट्ट झाले. आणि त्याच वेळेस शिवरायांना ठार करायचं म्हणून शिवरायांची मान खानाने आपल्या डाव्या बगलीमध्ये दाबून धरली आणि आता शिवराय कसल्याही प्रकारची हालचाल करणार नाही असं समजून कट्यारीचा एक वार शिवरायांवर केला. शिवरायांच्या अंगावर काय होत, चिलखत अंगरखा होता, तो अंगरखा सर दिशी फाटला आणि फाटल्यानंतर त्या तलवारीचा खन असा आवाज झाला आणि खानाच्या लक्षात आलं आपण फक्त अंगरखा फाडला, इथे तर भलं मोठं चिलखत आहे अंगामध्ये. अंगरखा म्हणजे कपडे वरचे. अंगरख्याखाली असणाऱ्या चिलखतामुळे शिवराय बचावले पण खानाचा डाव शिवरायांच्या लक्षात आला. सुरुवात खानाने केलेली होती,
कपटीपणा खानाने केलेला होता, गळाभेटीचं नाटक खानाने केलं आणि शिवरायांची मान आपल्या डाव्या बगलीत दाबून त्यांच्यावर वार केला. शिवरायांनी आता ओळखलं, अत्यंत चपळाईने शिवरायांनी वाघनखं बाहेर काढली, खानाच्या पोटात घुसवली, वाघनखं पोटात घुसली आणि अशी पोथळा बाहेर काढत पुन्हा बाहेर आली. डाव्या हातात आस्थानीत लपवलेला बिछवा लगेच शिवरायांनी काढला. सप 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 बिछव्याचे वार खानाच्या पोटामध्ये झाले आणि खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळता कोसळता ओरडला, दादा मारो या अल्लाह मारो. अशा प्रकारच्या आरोळ्या खानाने ठोकल्या. अशा प्रकारच्या आरोळ्या खानाने ठोकल्या. एवढ्यामध्ये खानाचा वकील कृष्णाजी भास्कर शिवरायांवर चालून आला. शिवरायांना आता तो मारणारच, परंतु तेवढ्यामध्ये शिवराय सावध झाले. वकिलाचा वार राजांच्या नाकाचं जोळून गेला आणि मग शिवरायांनी तलवार उपसली. कृष्णाजी भास्करला सांगितलं की तू ब्राह्मण आहे, ब्राह्मणाला आम्ही मारत नाही, ब्रह्महत्या आम्ही करणार नाही असं खानाने सांगितलं. पण कृष्णाजी भास्करने पुन्हा वार केला. तेव्हा शिवरायांनी दोन वार त्याचे सहन केले आणि दोन तीन वार झाल्यानंतर शिवराय त्याला म्हणाले, आता तीन वार झाले, ब्रह्महत्येचे पातक फिटले असं म्हणून सरकारी कृष्णा भास्करची मान शिवरायांनी उडवली. खनाखनी ऐकू येत होती सगळीकडे. या ठिकाणी आवाज सुरू झाला होता. बडा सय्याद लगेच शामियान्यामध्ये आला, शिवरायांवर तो वार करणार. एवढ्यामध्ये जीवा महाला लांबूनच धावून आला आणि ह्या बडा सय्यदचा गोल गोल फिरणारा पट्टा हातासह आकाशात उडून पडला. हातासह आकाशात उडून पडला सय्यद. बडा सय्यदला कळालं नाही, आपला पट्टा नाही, आपला हात पण उडाला. एवढ्या चपळाईने हा जीवा महाला धावून आला होता. बडा सय्यदचा जर वार शिवरायांवर झाला असता तर जागे शिवराय मेले असते. आणि म्हणून या ठिकाणी एक म्हण तयार झाली होती, होता जीवा म्हणून वाचला असता. जीवा महालाने अत्यंत चपळाईने या ठिकाणी तो संघर्ष चालू ठेवला. लढाई चालू झाली, दोन हात चालू झाले. या संघर्षामध्ये संभाजी कावजी या कावजीने देखील मोठा पराक्रम केला. खानाचं निम्न सैन्य गारद करून टाकलं. सपासप सपासप अशी लढाई झाली आणि प्रचंड खानाच्या फौजेची अक्षरशः दानादान उडाली. इतक्या वेळ आपल्या मस्तीमध्ये गुरबीमध्ये असणार सगळं सैन्य आता चरपडून जाग झालं आणि आता मराठ्यांची लढायचं म्हणून मराठ्यांवर तुटून पडलं. परंतु मराठे त्याच्या आधीच खूप तयार होते, सगळी तयारी झालेली होती. त्यामुळे या ठिकाणी सगळीकडे इशारत झाली, तोफेचा आवाज आला आणि सैन्याला कळलं आता लढायचंय. आणि म्हणून मराठे जिथे लपलेले होते ते माकडासारखे धडाधडा धडाधडा धावत आणि जसे आले तसे या बेसावध सैन्याला पळायला सुद्धा जागा सापडेना. खानाचं सैन्य सैरा भैरा पळत सुटलं. मराठी त्यांच्या मागे तलवारी घेऊन पळतायत आणि जिथं जातायत तिथं कापतायत अशी परिस्थिती सुरुवात झाली. मराठ्यांच्या सैन्याने खानाच्या सैन्याचा जवळजवळ अर्धा दीड किलोमीटर पाठलाग केला. जे सापडले ते सपासपा मारून टाकले. खानाच्या फौजेचा अक्षरशः धुव्वा उडवला. या लढाईमध्ये अफजल खानाचा मुलगा फाजल खान, हा फाजल खान कसा तरी जीव बुटी धरून पळ पळ पळायला आले. आणि पळत पळत गेला आणि विजापूरच्या दरबारामध्ये, विजापूरचा दरबार वाट पाहत होता,
कधी एकदा बातमी येते शिवाजीचा खात्मा अफजल खानाने केलाय म्हणून, परंतु बातमी वेगळी झाली. हातापायाला रक्त बंबाळ झालेला असा फाजल खान रडत रडत सांगू लागला, आपला मामचे पिताजी अफजल खान गेले, शिवाजीने त्यांना मारलं. ही बातमी ऐकल्यानंतर अख्खं विजापूर हादरलं. राणीची आग, तळपायाची आग मस्तकाला गेली. एवढा मोठा माझा अफजल खान ह्या शिवाजीने मारला म्हणून राणी भयंकर चवताळली. परंतु विजापूरचा हा बलाढ्य सरदार शिवरायांनी अत्यंत चलाखीने हा हा म्हणता धुळीस मिळवला होता. सगळीकडे शिवरायांचे नाव दुमदुमले. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या सगळ्या खोऱ्यांमध्ये, दरी खोऱ्यामध्ये शिवाजी आणि शिवाजी हेच नाव दुमदुमायला लागलं. विजापूरकर अख्खे रडत होते. प्रचंड दुःख झालं. अफजल खान गेला. शिवराय इथेच थांबले नाही. शिवरायांनी अफजल खानाला मारलं. नंतर या ठिकाणी शिवरायांच्या सैनिकांनी अफजल खानाचं मुंक, हे आपल्या पुस्तकामध्ये नाहीये परंतु पुढचा थोडा इतिहास तुम्हाला माहिती असावा म्हणून सांगतो, अफजल खानाचं मुंक असं उतरलं, एका तप्पामध्ये ठेवलं आणि जिजाऊंच्या समोर पेश केलं. मेल्यानंतर वैर संपत. बघा, एखादा माणूस कितीही वाईट असला तरी मेल्यानंतर लोक त्याच्या पाया पडतात. पाहिलं का तुम्ही? प्रेतकात पाया पडतात. तसं शिवरायांनी देखील हिंदू धर्म जागला, हिंदू संस्कृती जागली आणि म्हणून शिवरायांनी काय केलं, या प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची एक मोठी कबर खोदली. कारण मरणानंतर वैर संपत हा संदेश त्या काळी शिवरायांनी ह्या मुस्लिम राज्यकर्त्यांना दिला. असे हे आदर्श राजे. जर शिवाजी महाराज, फक्त उलटा विचार करा, ह्या लढाईमध्ये अफजल खानाऐवजी जर शिवाजी महाराज मेले असते तर काय घडलं असतं? आज आपली जात कदाचित सगळ्यांची मुस्लिम असती. कसला महाराष्ट्र, कसली अस्मिता, कसला हिंदू धर्म, सगळं धुळीस मिळालं असतं जर राजे यामध्ये जिवंत राहिले नसते तर. आणि म्हणून ह्या ऐतिहासिक भेटीला इतिहासाच्या पानापानामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावं अशी ही भेट आहे. युगान युग गेली, आज 350 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, परंतु तरी देखील अफजल खान आणि शिवाजी ही भेट, हा प्रसंग कोणताही वक्ता असो तो जेव्हा सांगायला सुरुवात करतो तेव्हा अत्यंत अभिमानाने आपले बाहू स्फुरतात. शिवरायांविषयीचा आदर द्विगुणित होतो आणि खानासारख्या या बलाढ्य सरदाराला, जो क्रूर कर्मा होता, जो वाईटच होता, ज्याने हिंदूंची मंदिर तोडली, त्याला आई भवानी कशी सोडेल? आणि म्हणून आई भवानीने हा हिंदू राज्याला दिलेला एक प्रसाद आहे की जेणेकरून शिवराय या ठिकाणी जिवंत राहिले. ही लढाई या ठिकाणी संपली, परंतु तरी देखील या ठिकाणी इथून पुढच्या इतिहासामध्ये शिवरायांना काही थोडा त्रास झालेला नाहीये. आयुष्यभर या ठिकाणी शिवराय लढत होते. शिवरायांच्या राज्यामध्ये अशी पद्धती नव्हती, लढे शिपाई और नाम सरदार का, अशी पद्धती नव्हती. जर अफजल खान या ठिकाणी जर जिंकून आला असता तर या विजापूरच्या दरबारामध्ये कौतुक कोणाचं झालं असतं? राणीचं कौतुक झालं असतं. राणी म्हटली असती, माझ्या एका मोर्चाने शिवाजी राजांना मारलं. औरंगजेबाने कधी लढाई केली नाही, फक्त बसून विचारायचं, हा काय झालं अस. पण शिवराय माणूस असा होता ज्याने स्वतः लढाई केलेली आहे. शिवाजी नाव हे जरा कधी तरी उलट वाचून बघा. काय जो माणूस अखंड जीवाशी खेळत राहिला त्याला म्हणतात शिवाजी. शिवाजी
शिवाजी नाव जरा कधी उलट वाचून पाहिलं की होत जीवाशी, ज्या माणसाने अख्ख्या हयातभर जीवाशी खेळ खेळला, स्वतः जिथं मरण आडवं आलं तिथं मरणाला स्वतः झुंज दिली, आणि म्हणून याला म्हणतात शिवाजी. अशा पद्धतीने शिवरायांनी प्रतापगडावर एक भयंकर मोठा इतिहास रचला. स्वराज्यावरचं संकट हा हा म्हणता पळवून लावलं. जी गोष्ट अशक्य होती ती शक्य करून दाखवली, आणि असाच शिवरायांचा इतिहास आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण काही शिकलो नाही, आपल्याला काही माहिती झाले नाही तरी चालेल, परंतु शिवचरित्र आपल्याला माहिती असलंच पाहिजे. कारण शिवचक्र चरित्रामधून आपल्याला स्फूर्ती मिळते, आपल्याला ताकद मिळते. जगावं कसं हे शिवरायांनी आपल्याला शिकवलं, तर मरावं कसं हे शंभू राजांनी आपल्याला शिकवलं. धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान करणारा एकमेव राजा शिवपुत्र संभाजी हाही तुम्हाला यदा कदाचित पुढे इतिहासामध्ये जरी नसला तरी माहिती झाला पाहिजे, अभ्यास करा. आता सिरियल या ठिकाणी चालू झालेली आहे, ती सिरियल जरूर पहा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जसं शिवरायांचं चरित्र आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळालं, ओके बोलू नका, तसं शिवपुत्र संभाजी राजांचं देखील चरित्र आपल्याला माहिती झालं पाहिजे. या दोन व्यक्तिमत्वांनी साऱ्या जगाला वेड लावले. तुम्हाला माहिती नसेल परंतु अत्यंत क्रूर कर्म अतिरेकी ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानमध्ये त्याच्या घरच्या जागेवर जाऊन अमेरिकेने त्याचा खात्मा केला. पण हा खात्मा करण्यापूर्वी अमेरिकन लष्कराने कसला अभ्यास केला, शिवरायांच्या गनिमी काव्याचा अभ्यास केला होता. शिवराय कसे गनिमी काव्याने लढा देतात याचा अभ्यास करून अमेरिकेच्या सैन्याने ओसामा बिन लादेनला या ठिकाणी मारून टाकलं. क्रूर कर्मा जो अख्ख्या जगाला एक डोकेदुखी बनला होता त्याला त्यांनी संपवलं. एवढा बलाढ्य राजा, एवढे मोठे विचार जगामध्ये कोणत्याही राजाकडे नाहीये. आणि शिवाजी महाराज हे असं चरित्र आहे की जे कोणत्याही व्यक्तीला आवडावं. त्यामध्ये जात पात धर्म पंथ देश कशाचीही मर्यादा नाही. अगदी साता समुद्रापलीकडे देखील शिवरायांच्या नावाचा जयघोष हा सतत चालू आहे. या पाठाचा शेवट देखील आपण शिवरायांच्या घोषणेने जयघोषाने करणार आहोत. जय शिवाजी, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. भाग्योदय नॉलेज पॉइंट को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन को दबाइए ताकि लेटेस्ट वीडियो आप सबसे पहले देख सकें.